हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण गणपती बाप्पाचं नैवेद्य, केळीचे पान आणि त्याच्यावरील सर्व नैवेद्याचे गोडाचे पदार्थ पाहणार आहोत. हे इथे मी केळीचे पान केलेले आहे. या सर्व पदार्थाचे व केळीच्या पानाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही सरोजा क्रिएशन सर्च करा. हे पहा, केळीच्या पानावर करंजी ठेवलेली आहे. इथे उलनची करंजी केलेली आहे, रंगीत केलेली आहे. एक पांढरी आहे व एक पिवळी. त्याचबरोबर मोदक केलेले आहेत. मोदक पण दोन कलरमध्ये केलेले आहेत, पांढरा आणि पिवळा. करंजी ऑरेंज आणि पांढरा आहे. लाडू पण ऑरेंज कलरचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायचं असेल तर सरोजा क्रिएशन असे सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही. याची मी पूर्ण प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे, तिथूनसुद्धा पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारचा गणपती बाप्पाचा गोडाचा नैवेद्य सुंदर आणि सुरेख असा गौरी गणपतीमध्ये सजावटीसाठी हे तुम्ही करू शकता. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, त्याचबरोबर कमी ओलनमध्ये आणि कमी वेळेमध्ये हे सर्व विणकाम तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता. दोन कलरमध्ये करंज्या केलेल्या आहेत, त्याचबरोबर दोन कलरमध्ये मोदक केलेले आहेत आणि लाडू केलेला आहे. हे सर्व गोडाचे पदार्थ गणपती बाप्पाचा नैवेद्य आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.